माला कुठे ठेवू अनेकांमध्ये बोलायला माझी कथा ऐकू त्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते तसा ते वडामध्ये देव आणि भक्त आणि गुरु हे मुख्यतः आहे समाजामध्ये देव गुरु मुख्यतः आहे आता गुरु म्हणजे वास्तविक ज्ञान ज्ञान संपन्न जो ज्ञान ज्ञानी असेल आता हृदयामध्ये असलेला आणि तो प्राणाच्या अंतरी आहे आपण असल्याचे अवांचित भान भान म्हणजे आचरण आचरण म्हणजे ज्ञान कसा आहे असे जे आहे ते ज्ञान कायमध्ये असून सुद्धा कायला अलिप्त असलेले माझे ज्ञान स्वरूप आहे कायमध्ये असून सुद्धा कायला अलिप्त असे असलेले माझे ज्ञान स्वरूप आहे गुरु हे माझे ज्ञान स्वरूप आहे ऐकणाराने जेव्हा ऐकले ऐकणारे ज्ञान माझे परमभक्त आहे ती माझे रूप आहे ऐकणारे ज्ञान हरे कसं आहे देव कोण आहे कुठे आहे आणि देवाचा भक्त म्हणून काय आहे देवाचा भक्त म्हणून जो आहे तो अवांछित आपला प्रेमाने बांधलेला आहे पण प्रेमामध्ये काय बांधलेला आहे तो असण्याची जाणीव तो असल्याचे ज्ञान तिथे आपण आपला ते ज्ञान त्याला आहे ते कोणाला त्याला आत्मप्रेम आहे आणि ते कसलं आपण असल्याचे पण आपण असल्याचे ते आत्मप्रेम तो माझ्या श्रद्धेने न मानता आपल्या ज्ञान श्रद्धेने मानतो की माझी हरिकथा ज्याने ऐकली ज्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली काय श्रद्धा ऐकणारे ज्ञान हे माझे प्रत्यक्ष रूप आहे कायमधील असलेले ऐकणारे ज्ञान ज्ञान नसता कोण ऐकणार का ज्ञान नसता काय देवाचा अनुभव असणार तू काय म्हणजे असलेले ज्ञान म्हणून जे आहे ते माझे ईश्वराचे रूप असे ईश्वराचे रूप आहे ही श्रद्धा ज्याच्या ठिकाणी निर्माण झाली त्याला सगळ्या गोष्टी पुढे सुलभ होतात परंतु पुण्य करतो भक्त करतो तीर्थयात्रा करतो तरी पण देहाची ओळख तोडत नाही काय म्हणून आपले रूप आहे म्हणून तो देहाची ओळख वेगळी करून देहाची माझे मी असल्याचे ज्ञान म्हणजे आपले रूप आहे अशी जो अभेद भक्ती करतो अद्वैत भक्ती करतो त्यालाच माझी कृपा आणि माझं ज्ञान होत त्याला अभेद भाव अच्छा पुण्य येईल असलेले ज्ञान हे माझ्या आत्म्याचे देवाचे रूप आहे हे ब्रह्माचे रूप आहे आपण असल्याचे ज्ञान आपण असल्याचे ज्ञान हे देवाचे रूप आहे आणि हे याच्या घरात त्याला सगळी लक्ष्मी देवाचे निर्माण होत अशा इच्छा वासना ज्ञाना लायक असतात आत्म्याला लायक ज्ञान स्मरण करून जो वाचतो आहे त्याला अशा इच्छा वासना कल्पना भोगावे लागतात परंतु जो माझी श्रद्धा घेतो आहे मी चैतन्य रूप भगवान कायमध्ये आहे आणि तो असल्यामुळे आपण आणि जो याचा अनुभव येतो आहे त्यामुळे त्याला आकार म्हणलं वास्तविक त्याचे नाव हे त्याचे नाव नव्हे त्याचे रूप हे त्याचे रूप नव्हे असे जो अनुभव आहे तो मला आत्म्याला ओळख आणि माझ्या आत्म्याच्या कृपेला लायक ते ग्रहित धरून त्या ग्रहिताने राहतो हे त्याज्य आहे हे अयोग्य आहे आणि हे योग्य आहे योग्य म्हणजे महायोग्य महायोगी महायोगी रूप म्हणून तू असल्याचे ज्ञान आहे आपण असल्याच्या ज्ञानाला ज्ञान स्वरूप गुरु ज्ञान स्वरूप भगवान आणि ज्ञान स्वरूप आपण असे त्रिपुटी ज्याने एक करून राहिलेलं आहे त्याला ज्ञान प्राप्ती होते आणि खरे खोटे कार्य सार्थक या बुद्धीने जे आवडत होते ते तर त्याचे असे वाटते पण अभिनवाची गोष्ट आहे कुठे तरी एखादा बाकीच्या परमार्थ मरेपर्यंत करतात तरी पण आपण मरणार या खात्रीने वाचतंय जो पर्यंत आपले मा दिवस रात्रीवर मोजता आणि त्याच्यावर तुमचे आयुष्य ठरवता जो पर्यंत तुम्हाला ज्ञानाच्या ओळखीचा आकार ज्ञानाच्या उत्पत्तीचा आकार तुम्ही मानता तो पर्यंत तुम्हाला ध्यान झालं ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला काळाचे भय नाही ज्ञान असताना सुद्धा त्याला आयुष्याची गरज नाही ज्ञान असताना त्या आयुष्याची गरज नाही विना आयुष्य तो चिरंतन विना आयुष्य परिपूर्ण राहत असे असून सुद्धा ज्ञानाच्या लोभाने आपल्या प्रबळ इच्छेने मरण ओढून घेतो मरणार मी मरणार ही कल्पना त्याला आहे
त्याला आत्मज्ञान झालेलं नाही आणि आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला मी म्हणणार कल्पना लागत मग त्याला दिसत सकाळचं विसर्ग करतो तो विसर्ग करताना असं बरं वाटतं हे करताना बरं वाटतं अंत काय प्राण काय असं म्हणतोय काय बरोबर मन जातोय प्राणे काय काय असं म्हणल्या बरोबर काय चैतन्य ज्ञान त्या ठिकाणी गुणाचे निर्गुण होते ज्याला दिसते ज्ञान हा गुण निर्गुण झाला आणखी प्राण आणि मन निघून गेले बाकी राहिला कोण तिथे मरणारा कोण तिथे प्राणही नेला नाही गुणही नेला नाही गुणही सगून सगून ब्रह्माची मूर्ती आहे पण तिथे प्राण गेला बरोबर निर्गुण झाला कुठे गेले आली नाही आत्मा सदा भरलेला आहे कुठे घेतला नाही परंतु गुरुवचनाप्रमाणे ज्याने आपल्याकडे कराच्याला मन घेतला मी माणूस आहे आजवा म्हणतो मी चैतन्य देव आहे चैतन्य भगवान आहे प्रकाश रूप आहे काया रूप नव्हे असे ज्याच्या सांगू लागलो त्याला त्यात हळूहळू ज्ञान होत आणि अशा इच्छा वाचायला सर्व त्याला सुखावं जरा सारखं वाटतं त्याची गरज नाही अशा इच्छा जोपर्यंत वाट आहे तोपर्यंत ज्ञानाचा लाभ झालेला नाही लक्षात आत्मा आपला आपला स्वरूप आहे आपला धर्म आहे परिपूर्ण आहे तो तेव्हा कमी जास्ती होत नाही ज्याचा जन्म आपला धर्म ज्याचा जन्म म्हणजे आपला जन्म असे मानून जो वाक्य आहे तो आपण काळाच्या जाण्यात जातो केव्हा त्याला मरणाचा अनुभव ज्याला नाही एखादी मरणाचा अनुभव ज्याला कधीच नाही असे असून सुद्धा आपल्या कल्पनेने जगात ऐकलेल्या पाहिल्यामुळे प्रत्यक्ष तिशिवाय चैतन्य रूप हृदयामध्ये असून सुद्धा तो मरतो असा आरोप वाटतो त्याचा त्याला पुढे पुढे आणखी दुःख होते म्हणून हरिगर्भाने ऐकलेली आहे त्याचे सर्व सुख संकट मरण इत्यादी सर्व हरण होतात आणि तो सुखरूप राहतो किती जग आले गेली तरी आत्मा सुखरूप म्हणजे सुरक्षित राहिलेला आहे सुखरूप म्हणजे सुरक्षित असणारा काय सुद्धा असला दुःखाचा किंवा भयाचा काय झालेला नाही पण हे तुम्हाला केव्हा कळणार मी देव आहे त्यांनी जे गुणाम ऐकले ते त्याने रोजच्या रोज ग्रहित धरून त्या ग्रहीच्या प्रमाणे राहिल्याने हे कोण सुप्त आहे नाही म्हणजे तुम्ही काय काय किती काय करणार तरी पण आपण मरणार आणि त्यांनी तुमच्या धरणार नाही मला आणि ते जोपर्यंत धरणार नाही तोपर्यंत मला आणखी अजून यंत्रणा करावी लागेल देव म्हणजे त्याप्रमाणे मी असं आहे मी असं आहे मी असा नव्हे मी असा नव्हे मी असं आहे हे त्याच्या हृदयामध्ये सारखे प्रकाशमान होत सगळ्याच्या ठिकाणी होत नाही कारण काय याची श्रद्धा देहावर आहे देहाच्या ओळखीवर त्याची श्रद्धा आहे आत्म्यावर त्याची श्रद्धा नाही आत्मा कालातीत आहे जन्म मरणातीत आहे आणि व्यापक आहे व्यक्ती नव्हे व्यक्त असून तो व्यापक आहे अनंत अपार आहे हे तू तो देव आहे तू ज्ञान स्वरूप आहे असं आता देव घेऊन जातो राशी तर तुला ते ज्ञान होईल नाहीतर देव बुद्धीने देहाच्या ओळखीने राहिल्याने तुझ्याकरता मरण तर ठेवलेलं आहे पण ते मरण एकदा असेल पुन्हा पुन्हा भोगावे लागेल पण मी चैतन्य ब्रह्म आहे चैतन्य ब्रह्म आहे मी व्यापक आहे ते आणि त्याच्या अंतर्यामीचे लक्ष प्रकाशमान होऊन जात आणि त्याच्या मूळ स्वरूपाच्या स्वरूपाला लायक होऊन त्याच्यामध्ये मिळून जात श्रवण ऐकल्यामुळे मला दिवस आनंद होत जातो चैतन्यामध्ये जात त्याच्या रूपाचा स्वामी विचार पडल्यासारखा होतो आपण नाना तरी किती वाहना वापरतो होऊ शकतो आमची तर वाहना म्हणजे आपण नव्हे वाहना म्हणजे आपण नव्हे हे जसे प्रत्येकाला कळते आहे तसे ते आहे कर्म ते आम्ही वापरतो याच्या रूपाचा मी नाही वाहनाने वापरणार म्हणून वाहनाचा रूप तसेच नव्हे तसेच देव मी वापरतो म्हणून देहाचे रूप मागे रूप नव्हे देहातील जे चैतन्य घनच आम्ही जात आहे आकाशापेक्षा ते घन आहे आकाशापेक्षा पवित्र आहे आकाशापेक्षा पातळ आहे आकाशापेक्षा मऊ आहे आत्म्याचे ज्ञान कोणीतरी विवेक करा आत्मज्ञानाचे संघटन करा त्याचे संघटन सुटत नाही कुत्रे सुटणार नाही आत्मज्ञानाची ज्ञान मैत्री होईल म्हणजे आपण असलेल्या ज्ञानाची स्नेह मैत्री सनगी होईल म्हणजे आत्मज्ञानाची स्नेह सनगी झाल्यानंतर काय रमणे झाले गेले तरी तो सनातन प्रभू असल्यामुळे त्याच्यावर त्याचा परिणाम काय होत आहे लक्षात त्याचे म्हणणार नाही श्रद्धा म्हणजे काय पहिला सांगायचं आत्मविश्वास आत्मविश्वास आत्मबोध आत्मगरज आत्म्याची आवड हे ज्याच्याबद्दल आहे ते सर्वेश्वराचे प्रत्यक्ष रूप आहे हे ज्याच्या हृदयामध्ये या युक्तीने या श्रद्धेने श्रद्धावान झालेला आहे तो प्रत्यक्ष भगवान आहे
असे साधु संतांनी अनुभवाने सांगितले. आत्मज्ञानी आपली श्रद्धा भगवानचं रूप आहे. आपण असणारे ज्ञान ईश्वराचे रूप आहे. आपण असण्याच्या ज्ञानाशिवाय जगासाठी काही नाही. आपण असले ज्ञानाचे पुष्कळ पुष्कळ काय आहे. आपण ज्ञान काही नाही असा त्याला बोध होतो. आणि त्याच्या मुळे सुखरूप होतो. सुखरूप उपचाराला जे मिळते सुख ते सुख नाही. नाना कलमाने क्रियेने अमको तुमको नाना प्रकारे वागणा बनलो आनंद होतो. ते सुख नव्हे. स्वतः जो मोकळा वेदाचा अनुभव आत्मधी येतो ते सुखरूप आहे. त्याला आणखी उपचाराची गरज नाही. बाकी अष्टमुला म्हणून ते वागतो ते नाना उपचार करून सुख मानतो. नाना उपचार करून आपल्याला आपण सहन होय करतो. उपचार नाना प्रकारचे केले नाही तर आपल्याला आपण सहन होणार. हे तरी कर ते तरी कर ते तरी कर काय करतो कसं नाही. आत्मा म्हणजे आपण स्वतःच्या जाती धर्माने स्वरूपाने सुखाचं सुखरूप आहे. त्याला अन्य सुखाची गरज लागत नाही. असं जो श्रद्धावाला आहे त्याला हा लाभ होतो. स्वरूप सुखाचा देव सुखाचा विषय सुखाचा नव्हे. या सुखाचा विषय सुखाचा उपचार उपचार आहे. आत्म सुखाला उपचाराची गरज नाही. तो आपल्या आपल्या सुखाने सुखवणार असतो. त्याला सुखरूप असे म्हणतात. तुमचे शब्द जागी करा. आणि श्रद्धावान म्हणून आपण असलेले ज्ञान आपण असल्याच्या ज्ञानाच्या दर्शनामध्ये ज्ञान योग साधा आत्मयोग साधा. त्याच्याने तुम्हाला काय असताना मी सनातन परब्रह्म आहे तिथपर्यंत तुम्ही मदत राहील. परंतु तुम्हाला आत्मज्ञानाची करेल नानाकडेच्या ओळखी नानाकडेच्या ओळखी नानाकडेचा आपला बडा नानाकडेचे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही बोलले जाता तर आत्मज्ञानाचे स्नेहसर्गी केलेलं आहे. तो शुद्ध ब्रह्म परब्रह्म आहे. ते स्पष्ट बघून घेता येईल. त्याला पाहून घेता येईल. त्या स्वरूपाने राहता येईल. तर याचा घाता आत्मचंद्र वाढवा आणि आत्मशांतीने राहा.